करमाळा तालुक्यातील सावडी येथे कालव्याचे पाणी सोडण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना तलवारीचा धाक दाखवून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. सदरक्षणाय खलनिग्रहाय या पोलीस खात्याच्या घोषवाक्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने व त्यांच्या नातेवाईकांनी काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट पसरले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्काळाची दाहकता ओळखून पाटबंधारे विभागाने कोळवडी कुकडी डाव्या कालव्यामधून करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी पाणी सोडले आहे. कुकडीचे पाणी सावडी गावासाठी कॅनॉलमधून येत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मदने यांच्या कामगारांनी ते पाणी अडवून आपल्या शेततळ्यामध्ये सोडले. संबंधित प्रकार लक्षात येताच सावडी येथील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब शेळके यांनी गावातील काही लोकांच्या मदतीने अडवलेले पाणी सोडण्यासाठी गेले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक मदने आणि त्यांचे भाचे अमित पांढरे, रवींद्र पांढरे व अन्य 10 जणांनी तलवारीचा धाक दाखवत हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बाळासाहेब शेळके यांनी केला आहे. तर आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे. तर सर्व महाराष्ट्रासमोर एक पाण्याचा मोठा भीषण प्रश्न आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी कुकडी डावा कालवा कोळवडी कुकडीमधून पिण्याचं पाणी करमाळा तालुक्यात आलं होतं आणि पाणी आल्यानंतर या मदने जो मदने साहेब जो आहे त्या मदने साहेब आणि EPI आहे तर त्यांनी कुकडीचं पाणी कॅनॉलचं सगळं आडवून त्याच्या 1 एकराच्या शेततळामध्ये आणि रानामध्ये डाळिंबामध्ये घेतलं आणि ते पाणी आमच्या 1/2 किलोमीटर पुढं गेल्यानंतर वड्यामध्ये एक गावाला पिण्याची विहीर आहे त्या बंधाऱ्यामध्ये जर पाणी गेलं तर अख्ख्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतो. तर ते पाणी आणण्यासाठी आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी 20-25 त्याचे मुलं होती भाचे त्याचे पारेवाडीचे गणेशवाडीचे ते मुलं घेऊन बोलवले तलवारी घेऊन आले आणि त्यावेळेस मी ते पाणी म्हणलं आम्हाला ह्यातलं निम्मं पाणी द्या तर ते म्हणले अजिबात देणार नाही आज झालं तर झालं मी EPI आहे पोलीस खात्यात आहे तो माझे काय कुणी माझे वाकडे करू शकत नाही कुणी माझे काय उपरू शकत नाही तुला काय करायचं ते कर तुला तर माहिती आमची की दादागिरी तू काहीच करू शकत नाही आम्हाला माहिती ती पाणी अजिबात देणार नाही ती म्हणत होता की ते ह्याचा जीव मारा ह्याचं मुंडकं उडवा पण पाणी अजिबात देणार नाही आणि ती माणसं मला दादागिरी करत होती शिवीगाळ करत होती. तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पाणी जर ते वड्याला गेलं असतं आज आमच्या गावातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असता तर माझ्यावर जो अन्याय झाला आहे तो तात्काळ PI असतील SPला निवेदन मी दिलेलंच आहे. तर जी DYSP असतील त्यांनी किंवा जे गृहमंत्री असतील ह्यांनी यामध्ये लक्ष देऊन मला तात्काळ न्याय द्यावा कारण की यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळं माझ्या जीवाला जर काय माझं बरं वाईट झालं तर ह्याला शासन जबाबदार असेल. उपस्थित काही शेतकऱ्यांनी मामा बच्चांचा तलवारीचा हा नंगानाच आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. पोलीस हे जनतेचे रक्षण करण्यासाठी असतात त्यांना जीवे मारण्यासाठी नसतात. संबंधित घटनेची चौकशी दोषी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. जनतेच्या सुरक्षिततेची हमी देणारे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असं काही प्रकार घडलेलं नाही. जी काही पद्धत त्यांनी सांगितली ती सर चुकीच्या पद्धतीने सांगतायत. एक आता अधिकारी जरी मी असलो तरी सर माझं जर शेत असलं तर मी शेतात जायचंच नाही आपण शाळेत. व्हिडिओ क्लिप मध्ये जो हातामध्ये तलवार घेतलेला आहे तो व्यक्ती त्याचा आणि तुमचा काही संबंध नाही का किंवा तो तुमचा नातेवाईक नाही का? म्हणजे तुमची जी काही किरकोळ वाद चालला होता तो मी त्या ठिकाणी मिटवलेला आहे.
आणि मी कुणालाही अपशब्द बोललेलो नाही किंवा मी कुणालाही धमकवण्याचा वगैरे प्रयत्न असं काही केलेलं नाही. त्यांनी आरोप केलाय की त्यांच्यावरती तलवारी दाखवत हल्ला करण्याचा तुम्ही धमकी दिली. कोणी तुम्ही धमकी दिली असा आरोप करते तो? काय मी त्या ठिकाणी नव्हतो सुद्धा, काय मी नंतर आलोय, मला भांडण चालत अशाच्या ठिकाणी म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो आहे. मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलेलो आहे आणि त्याच्यामध्ये धमकी वगैरे देण्याचा काही प्रकार नाही. त्यातून चुकीच्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न होतोय, कुणाकडे लत्रास देण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला जातो की किती जमीन विकावी किंवा मी तिथून सोडून जावं हा उद्देशाच्या पाठी माझा असावा असं मला वाटतं. ते पाणी पुरवठाचे जो कालवा आहे तो पूर्वीपासून होता की तुम्ही जमीन घेतल्यानंतर नव्हता? पूर्वीपासून कालवा आहे तो, माझी जमीन घेण्या अगोदर पासून तो कालवा आहे. त्याच्यामध्ये साहेबा तुम्ही जर प्रत्यक्ष येऊन जरी स्वतः पाहणी केली तरी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल की माझं ज्या ठिकाणी क्षेत्र आहे त्या ठिकाणी मी सर शेततळ्यामध्ये पाणी घेत होतो. मी काही शेतामध्ये सुद्धा पाणी सोडलेलं नाहीये आणि मी स्वतः त्या ठिकाणी नव्हतो, माझे कामगार त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी आपण शेततळ्यामध्ये पाणी सोडत असताना काही गावातली लोक आली आणि त्यांनी ते आपलं जे काही मोटरने पाणी घेत होतो ते बंद करायचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाले असं मला सांगितलं गेलं. म्हणून ते वाद झाल्यानंतर तर मी त्या ठिकाणी गेलेलो आहे. आता ते दोन तीन क्लिप त्याच्यात आहेत ते कुठलच्या ते मला नाही सांगता येत. गणेश गायकवाड, वृत्तदर्पण न्यूज, करमाळा.